ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम कुमार असं या तरुणाचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी रात्री ठाण्याहून मुंबईमध्ये येत असताना वांद्रे वरळी सी लिंकवर पोलीस वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी सी लिंकवरील 7 आणि 8 या मार्गिका रिकाम्या करण्यात आलेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित तरुणाला 6व्या लेनमधून जाण्यास वाहतूक पोलिसांनी सांगितलं, मात्र त्यानं 7व्या लेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घेतली. त्यानंतरही तरुणान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे गाडी चालवत होता. वरळी सिलिंग इथे थांबण्याचा इशारा करून तरुण थांबला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं. चौकशीत त्यानं तो अभिनेता असल्याचं सांगितलं. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.